दोनों टीमों को साथ में आना है, तो तालियां बजाइए। ग्रैंड एंट्री 3-2-1। ये आप देख सकते हैं ग्यारों के बीच से दोनों टीमों की ग्रैंड एंट्री को। और दोनों टीमों को जाकर बीच के दोनों जानिब कतार में खड़े रहना है। हमारे अंपायर्स आप लोगों को भी आना है। दोनों टीमें ग्रैंड फिनाले के लिए तैयार हो चुकी है और महेंद्र पाटिल अपनी टीम के साथ मेरे साथ एवन सूत्र संचालक एवन एंकर एवन कमेंटेटर एवन समाज सेवक और एवन टीचर राजेंद्र पाटिल हैं। मैदानामध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो आहे की आपण मैदान खाली करायचं आहे, प्लीज। डीजे ऑपरेटर आपण सज्ज राहायचं आहे कारण की आपल्याला राष्ट्रगीताची धून वाजवायची आहे। डीजे ऑपरेटर या ठिकाणी आपण समोर बघतोय दोन संघ। सर्व खेळाडूंना विनंती करतोय, तमाम प्रेक्षक वर्गाला विनंती करतोय की आपल्या डोक्यावरची टोपी काढायची आहे। आपण खेळाडू असतील डोक्यावरची टोपी आपण काढायची आहे। या ठिकाणी आपण राष्ट्रगीताची धून अर्थातच राष्ट्रगीत सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती करतोय की सर्वांनी शांत राहा प्लीज। थोडासा आवाज वाढू द्या जेणेकरून आपल्याला राष्ट्रगीत घेता येईल। डीजे ऑपरेटर थोडासा आवाज वाढव। मी या ठिकाणी काउंट करतोय, सर्वांना विनंती करतोय की आपण सावधान मध्ये उभं राहायचं आहे, आपल्या डोक्यावरची टोपी काढायची आहे। आपण तमाम प्रेक्षक वर्गाला विनंती करतोय की सर्वजण उभे राहा। मी या ठिकाणी काउंटडाऊन करतोय अर्थातच 5-4-3-2-1 स्टार्ट। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजर ये
भारत माता की वंदे वंदे। तो मित्रों आतिषबाजी अपन ये पहतो अंतिम सामना दो बलाढ़्य संघा मधे मी या दोनों संघा संघनायका विनंती करते कि अपन नाणेफेक करता पुढ़े या दोनों संघाच ऑनर अपन ये पहतो खारबा गाँव के प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आदरणीय महेंद्र पाटिल साहबांचा हा साई स्पोर्ट खारबाव संघ पाहतो आणि दुसऱ्या बाजूला सायली स्पोर्ट्स जय बजरंग बी गोरसई संघ दीपक मडवी एक बऱ्याच वर्षाचा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे तो साई स्पोर्ट खारबाव संघाचा कर्णधार या ठिकाणी